1990 नंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. त्यानंतर खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे वारे सर्वत्र पसरले. सार्वजनिक उद्योगधंद्याची मालकी सरकार दिवाळखोर आणि बड्या भांडवलदारांना आदान देण्याचा सपाटा चालवला. परिणामी आज देश दारिद्र्याच्या चक्रव्यूहात सापडलाय. भारतीय अन्न महामंडळ, बँक, LIC, पोस्टखान, जलवाहतूक, विमान, रेल्वे, वीज, इंधन व घरगुती गॅस, सरकारी उद्योग यासह अन्य सरकारी उद्योगधंद्याचे खाजगीकरणाचे दुष्टचक्र हाणून पाडण्याकरिता 26 मार्च रोजीच्या सार्वत्रिक भारत बंद यशस्वी करा, असे आवाहन सीटूचे नेत्या माजी नगरसेविका काँग्रेड नसीमा शेख यांनी 26 मार्च भारत बंद प्रचार प्रसार संदेश फलकाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केल्या. 17 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता दत्तनगर लाल बावटा कार्यालय येथे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीनं 26 मार्च सार्वत्रिक भारत बंद यशस्वी करा व प्रचार प्रसार संदेश फलकाचे उद्घाटन माकपच्या नगरसेविका काँग्रेड कामिनी आडम यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी सुनंदा बल्ला, दीपक निकंबे, विल्यम ससाने, युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी, अशोक बल्ला, अनिल वासम, सनी शेट्टी, बाळासाहेब मल्याळ, दत्ता चव्हाण, श्याम आडम, किशोर मेहता, अकिल शेख, लक्ष्मण माळी, शहाबुद्दीन शेख, बाबू कोकणे, किशोर झेंडेकर, दाऊद शेख, नरेश दुगाणे, नागेश मेत्रे आदींची उपस्थिती होती. मोदी सरकार खासगीकरण चले जाओ, चले जाओ, चले जाओ. खासगीकरण आज CITU वतीनं आज आम्ही बोर्डाचं उद्घाटन केलेलं आहोत. केंद्र सरकारचे खासगीकरण जे 10 क्षेत्रामध्ये जे खासगीकरण केलेलं आहे तिचा प्रथम CITU वतीनं तिचा प्रथम विरोध करत आहेत. त्यासाठी आता इमान खासगीकरण केलेलं आहे, LIC खासगीकरण केलेलं आहे, बँक खासगीकरण केलेलं आहे, LIC खासगीकरण केले आहे. या 10 धंद्यामध्ये सरकारने खासगी केलेलं आहे. आता भविष्यकाळामध्ये जे शिकलेलं पोरं त्याला नोकरीसुद्धा भेटणार नाही आहे. यासाठी पूर्ण देशभरातून 26 मार्चला पूर्ण देशव्यापी सावित्रिक संप आहे. या संपमध्ये कामगार, कष्टकरी, नागरिक, महिला, विद्यार्थी हे समद मिळून आपल्याला हे खासगीकरणाच्या विरोधात आपल्याला भारत बंद करायचं आहे. यासाठी CITU ची मागणी आहे. CITU ह्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं ह्या विरोध केलेला आहे. ह्यामध्ये तमाम जनतेला आमची विनंती आहे. मग तसेच बीडी कामगाराचा पण मोठा प्रश्न आहे. 85% जे व्याट लावलेलं आहे बीडीचं पण सुद्धा बंद करण्यामध्ये हे मोदी सरकार लागलेलं आहे. 70 ते 60 हजार ह्या सोलापूर शहरामध्ये बीडी कामगार आहेत. म्हणजे हे खासगीकरण केलं, म्हणजे ठेकेदारी पद्धत आली तर हे 70-80 हजार लोक हे बेरोजगार होणार आहे, बेकारी होणार आहे. त्यासाठी ताबडतोब हे खासगीकरणला सरकार, मोदी सरकार वापस घ्या. आता 26 मार्चला हे देशव्यापी संप होणार आहे. या संपामध्ये लॉकडाऊन असू दे किंवा काही असू दे, पोलिसांचा तळक असू दे, ह्या काही भिनर नाही आहे. यासाठी तमाम जनतेला आता लॉकडाऊन काळातला 3 महिन्याचं बिल माफ करा ह्या मागणी आहे. हे मूर्ख सरकारनं परत लाईट बिल तोडण्यासाठी घरी घरी फिरत आहे. ते त्यांना चुनौती आहे. ते ताबडतोब लाईट बिलचं कनेक्शन तोडायला जायला नाही पाहिजे. एखादं काय झालं तर ह्या तमाम जनता पेटू उठल्याशिवाय राहणार नाही.